तीस नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचं राज्यामध्ये 100% लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय आणि तसं उद्दिष्ट त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिलंय. नागरिकांनी सुद्धा टाळाटाळ न करता दोन्ही डोस घ्यायला प्राधान्य द्यावं असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलंय. पुण्यामध्ये 4 ते 7 नोव्हेंबर लसीकरण होणार नाहीये. दिवाळीनिमित्त 4 ते 7 नोव्हेंबर या दरम्यान हे लसीकरण बंद असेल. पाडव्याच्या दिवशी अर्धा दिवस लसीकरण सुरू राहील. 5 तारखेला सकाळी लसीकरण होईल, त्यानंतर 6 आणि 7 तारखेला मात्र लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सुद्धा लक्षणीय घट दिसून येते. राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 100 कमी असल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. सध्या राज्यामध्ये 15,500 सक्रिय रुग्ण आहेत. दिवाळीनिमित्त नाशिकच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकी स्वारांना बंदी घालण्यात आली. दरम्यान सराफा बाजार, रविवार कारंजा मेन रोड बाजारपेठेमध्ये अनेक दुचाकीधारांनी या परिसरात गर्दी केली होती, त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला सोने खरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला, त्यामुळे सराफ बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मुंबईच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर मंगळवारी 47,740 रुपये प्रतितोळा इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास प्रतितोळा 3,000 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ऐन दिवाळीत मुंबईच्या अनेक भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड संताप आहे. दिवाळीची तयारी करायची की पाण्यासाठी वणवण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सर्व तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असूनही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दिवाळीनिमित्तानं औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठाननं 1001 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. दिवाळी हा खरं तर दिव्यांचा सण. दिव्याच्या प्रकाशानं सर्व जग प्रकाशमान व्हावं, जगातील अपप्रवृत्ती नष्ट व्हाव्यात आणि समाजाला नवी दिशा मिळावी यासाठी औरंगाबादच्या 100 महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत हा दीपोत्सव साजरा केला. दिवाळीनिमित्त गोरेगाव प्रबोधन संस्थेतर्फे गोरेगाव पश्चिम इथं प्रबोधन क्रीडा संकुलामध्ये झाले मोकळे आकाश या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध गायक मुग्धा वैशंपायन, सायली पंकज, मंगेश बोरगावकर, ऋषिकेश कामेरकर यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात यावेळी गाणी सादर केली. अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री गिरिजा गोडबोले यांनी या कार्यक्रमाचं निवेदन केलं. यावेळी आनंद भाटे, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दमी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी. दिवाळीनिमित्त भाजपनं दहिसर विधानसभा दीप संध्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमासाठी गायक नचिकेत देसाई, सोनाली कर्णिक, दत्ता मेसावी यांनी गाणी गायली, तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता गवणकर यांनी केलं. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी हे सुद्धा उपस्थित होते. निफाड तालुक्यातील नांदगाव इथल्या शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या 3 एकर शेतातील सोयाबीन गंजीला आग लागली आणि ती जळून खाक झाली. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. अज्ञात इसमानं सोयाबीनच्या गंजीला आग लावलेली असताना तो विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यानं संपूर्ण सोयाबीन पीक जळून खाक झालं. दिवाळीनंतर पर्यटकांची पावलं पर्यटन स्थळांकडे वळणार आहेत. ठाणे पुण्याजवळ असलेल्या रिसॉर्टवर अनेक बुकिंग फुल झाली आहेत. कोरोनामुळे पर्यटनावर निर्बंध होते, मात्र कोरोनाची लाट ओसरल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटन स्थळांकडे पर्यटक वळत आहेत आणि रिसॉर्टवर आता कोरोना नियमांचं पालन करून योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली जाते. भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह 10 जणांविरोधात जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
अकोल्यामध्ये अवैध बायोडिझेल पंपावर छापा मारण्यात आला. अन्न पुरवठा विभाग आणि पोलिसांनी धाड टाकली आणि त्यामध्ये ट्रक आणि 5000 लिटर डिझेल जप्त करण्यात आलं. डिझेल पुरवठ्याची मशीन आणि लाखोंचा माल सुद्धा जप्त केलाय. तिघांना ताब्यात घेण्यात आलंय आणि हिंगणा फाट्याजवळच्या गॅरेजमध्ये हा सगळा अवैध प्रकार सुरू होता. रायगड जिल्ह्याच्या विविध भागात घरफोडी करणाऱ्या अट्टेल गुन्हेगाराला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं. त्यांना 11 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्या संधीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. न्यायालयानं त्याला 14 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भिवंडी शहरातील एका दूध विक्री केंद्रातून 3 ते 4 चोरट्यांनी दुधाचे कॅरेट तर 2 चोरट्यांनी दुधांच्या पिशव्या लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. त्यामुळे बुरट्या चोरांची भिवंडी शहरामध्ये सध्या दहशत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि जवळपास 2 महिन्यापासून हा प्रकार घडतोय. अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांच्या 2 बॅगा चोरीला गेल्यात. मालाड मडमध्ये त्यांचं शूटिंग सुरू होतं त्यावेळी वॅनिटी व्हॅनमधून त्यांच्या बॅगा चोरीला गेल्या. त्यांचं मेकअपचं सामान, 8,500 कॅश आणि इतर महत्त्वाचं साहित्य यावेळी चोरीला गेलं. त्यामुळे मालवणी पोलिसात त्यांनी तक्रार दाखल केली. भारतीय पोस्ट खात्यानं एक पाऊल पुढे टाकत 24 तास कुरिअर सेवा म्हणजेच अन्वित सेवा सुरू केली आहे. वाशीतल्या पोस्ट कार्यालयामध्ये या सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं. आयटी कंपन्या जास्त आहेत अशा नवी मुंबई, ठाणे, पुणे या शहरामध्ये ही अन्वित सेवा देण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या सर्वच मार्गावरचं काम आता पिरण क्षमतेनं सुरू आहे आणि येत्या डिसेंबर अखेर पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. 7 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये 5 स्टेशन्स येतात आणि त्यातल्या भोसरी स्टेशन वगळता इतर सर्व स्टेशन्सचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं महामेट्रोनं स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवडच्या बोपखेलमधला रस्ता हा अखेर पूर्ण होत आहे. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या बोपखेल दापोडी रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. 5 वर्षांपूर्वी बोपखेलवासियांनी हे आंदोलन केलं. पोलिसांनी लाठीमार केला पण हे आंदोलन आता फळाला आलंय. लष्कराच्या परवानगीनंतर आता काम पूर्ण होणार आहे. थंडीची चाहूल लागताच मनमाडमध्ये कसरतीसाठी मैदानं व्यायामपटूंनी फुलायला लागली आहेत. आल्हाददायक थंडी पडत असल्यामुळे मनमाडकर नागरिक ही थंडी एन्जॉय करतात. पहाटेपासून जॉगिंगसाठी रस्ते, मैदानावर ग्रीन जिमवर गर्दी होतीये आणि शाळांना सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा व्यायामासाठी मैदानावर मोठ्या संख्येनं जमताना दिसत आहेत. T20 विश्वचषकामध्ये आज भारताची लढक अफगाणिस्तानची होणार आहे. विश्वचषकातील आव्हान कायम राखण्यासाठी आज मोठ्या फरकानं विजय मिळवणं अतिशय गरजेचं असणार आहे. भारतानं सलग 2 पराभव पत्करले त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा असंख्य आव्हानांना सामोरं जातोय. त्यामुळे आता उपांत्य फेरी गाठायची असेल तर भारताला अफगाणिस्तानशी खिंड जिंकावी लागणार आहे. कोरोनानी वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.